आलो आहोत कोट फार्म मध्ये आणि तुम्ही बघू शकता छान असं मोठं असं फार्म आहे आणि इथे पूर्ण पंपकिन्स आणि कॉर्न्सने छान असं डेकोरेशन केलं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे की किती मोठे मोठे असे पंपकिन्स आहेत आणि छान असं डेकोरेशन आहे. खूप मोठा असा फार्म आहे आणि किती एकर असेल मी सांगूही नाही शकत. हा तर काही छोटासा पार्ट आहे ज्यामध्ये त्यांनी हे फक्त पम्पकिन वगैरे आणि बरेच जण इथे म्हणजे कॉर्न आणि पम्पकिन हे हार्वेस्ट असतं इकडे या ऑक्टोबरमध्ये घेतलं जातं तर त्याचं इथे डेकोरेशन केलं जातं. तर बरेच जण हे घराच्या बाहेर छान प्रकारे असं डेकोर करतात तर तुम्हाला इथे दिसेल की आपण इमॅजिनही नाही करू शकत ना की आपल्या इकडे हे जे सुकलेले जे गवत म्हणतो किंवा हे आपण आपल्या इकडे जे जनावर आहेत त्यांना खायला देतो तर इकडे असं नाही. याचं इथे डेकोरेशन केलं जातं हॅलोवीनमध्ये आणि पम्पकिन फेस्ट जे म्हटलं जातं तर आज आपण तेच बघायला आलो आहोत. अगदी मोठ्या अशा प्रमाणात इथे त्यांनी पम्पकिन्स ठेवले आहेत. हे आपण घेऊही शकतो आपल्या मुलांसाठी घरी घेऊन जाण्यासाठी आणि जर आपल्याला इथे फोटो वगैरे काढायचे असतील तर तेही आपण इथे काढू शकतो. तर बरेच छान छान असं डेकोरेशन होतं इथे. आम्ही काही फोटोही काढले त्यानंतर आम्ही इथे आलो आहोत. हे जे हा जो पूर्ण पोर्शन आहे ना इथे तुम्हाला पूर्ण कॉर्न्स बघायला मिळतील. हे सर्व छोटे छोटे हे जे दाणे आहेत ना हे सर्व कॉर्न्स आहेत आणि मुलांना इथे हा एक पर्टिक्युलर एरिया असतो जिथे हा पूर्ण जे सेक्शन असतं ते बनवलं जातं आणि मुलं इतके एन्जॉय करतात ना आणि त्यांना तर असं वाटत होतं की हे पाणीच आहे. तर जे कॉर्नमध्ये स्विमिंग करत होते अगदी छान एन्जॉय केलं दोघांनी. दोघांना यायचंच नव्हतं पण थोडीफार भीती वाटत होती. तसं तर तोंडाला मास्क आम्ही लावला होता कारण की छोटे छोटे दाणे होते कणसाचे ते कानात किंवा नाकात जाण्याची भीती वाटते. मुलांना तर काय वाटत नाही पण आपल्यालाच भीती वाटते. तर आम्ही खूप पण त्यांना त्यामध्ये एन्जॉय करून म्हणजे तसं त्यांनी एन्जॉय तर केलं खूप पण मला खूप भीती वाटत होती. आणि एक आई म्हणून प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची नेहमीच भीती वाटत असते कारण की काही दाणे अगदी छोटे होते पण ते इतके एन्जॉय करत होते ना इकडे. तर छान प्रकारे माझा मुलगा तर नुसता लोळत होता त्या कॉर्न्समध्ये. त्याला तर असं वाटत होतं मी काय करू आणि काय नाही. तर खूप खूप हॅपी होता तो. आहे माझ्या मुलीला सुपर मार्केटमध्ये घेऊन. तर छोटे छोटे असे इथे त्यांनी सुपर मार्केट डॉल हाऊस असे छोटे छोटे सेक्शन बनवले आहेत आणि मुलांना ते एन्जॉय करायला खूप आवडतं. तर माझी मुलगी इथे जे मी काही गोष्टी घरात यूज करते त्या तिला माहिती आहेत तर त्या ती इथे घेत आहेत. मग इथे टमॅटो आहे पोटॅटोज आहेत फ्रुट्स आहेत तर हे सर्व प्लास्टिकच्या गोष्टी आहेत आणि अगदी म्हणजे जसं की आता ही हे सर्व घेऊन छान अशी शॉपिंगच करायला आली आहे असं तिला वाटत आहे. तर सर्व गोष्टी घेत आहे आणि अगदी बघून बघून घेत आहे की कुठली गोष्ट आपण यूज करतो सॉस कुठले यूज करतो. तर अगदी छान प्रकारे तिने तिचं कार्ड भरलं आहे आणि आता ती बिलिंगला चालली आहे. तर असं छान असं त्यांनी हे बनवलं आहे आणि मुलांसाठी तर हे खूप छान आहे. तिने खूप एन्जॉय केलं खूप काही काही गोष्टी घेतल्या तिच्या कार्टमध्ये. त्यानंतर आपण आता मी तिला घेऊन आली आहे नेक्स्ट जे हाऊस आहे ते आहे डॉल हाऊस. तर या हाऊसमध्ये असे छोटे छोटे डॉल्स होत्या आणि त्यांना छोटे छोटे त्यांचे हॉस्पिटल होते. त्यानंतर त्यांना आपण शॉपिंगला घेऊन गेल्यानंतर छोटे छोटे असे ड्रेसेस वगैरे होते त्यांचे इथे. त्यानंतर इथे डॉल
साठी बात वगैरे करण्यासाठी टब वगैरे होता, तर बरंच एन्जॉय केलं तिने. त्यानंतर इथे तर माझा मुलगा वेडा होऊन गेला होता इतके साऱ्या ट्रक बघून, तर त्याला वाटत होतं मी काय करू आणि काय नाही. तो सगळ्याच गोष्टी घेऊन फिरत होता इकडे आणि खूप खूप हॅपी होता तो. आणि पहिल्यांदा असं ट्रक घेऊन बाहेर सर्व खेळायला त्याला मिळालं होतं, तर खूप एन्जॉय करत होते मुलं. म्हणजे हे खरंच खूप मुलांसाठी तर खूपच एन्जॉय करण्यासाठी होतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इतकं छान एन्जॉयमेंट होती ना इथे गेलेली. तर बघू शकता केवढं मोठं फार्म आहे, अजून बरंच काही आहे इथे. अजून पण काही गोष्टी आहेत जिथे आपण गेलो नाहीत, आता आपण त्याच बघायला जात आहोत. तर चला मग बघूयात अजून काय काय आहे पुढे. बऱ्याच प्रकारचे म्हणजे हार्वेस्ट घेतलं जातं. तर इथे सनफ्लावरची पण खूप मोठ्या प्रमाणात शेती आहे. त्यानंतर झिनिया किंवा मग कुकुंबर, कॉर्न्स, पम्पकिन हे इतके मोठ्या प्रमाणात म्हणजे घेतले जातात ना इथे. तर आम्ही लास्ट टाईम इथे व्हिजिट केलं होतं सनफ्लावर बघण्यासाठी मी इथे आलो होतो, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मी फर्स्ट टाईम सनफ्लावरची शेती बघितली होती. त्याचाही व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल. तर असे इथे आता सध्या तर हॅलोविन चालू आहे इथे, तर आणि पम्पकिन फेस्ट चालू आहे, तर त्याच इथे गोष्टी छान प्रकारे त्यांनी अरेंज केल्या आहेत. तर आता आम्ही एक एक करून त्या बघत आहोत, आणि मुलं तर इतके एन्जॉय करत आहेत, नुसते पळतच सुटले आहेत की कुठे कुठे त्यांना जायचं आहे काय काय विचारूच नका, एकदम एन्जॉय करत होते ते. तर इथे छान त्यांनी एक सेक्शन बनवलं होतं ज्यामध्ये आपण असे बबल्स बनू शकतो. तर मुलांना तर इतके आवडले, पण माझा मुलगा लहान आहे त्याला नव्हतं येत हे एवढं, तर त्याचे पप्पा त्याला हेल्प करत होते आणि माझी मुलगी ट्राय करत होती बनवायचं, आणि छान खूप एन्जॉय. म्हणजे इथे तर मी सुद्धा एन्जॉय केला आणि माझ्या मिस्टरांनी पण एन्जॉय केलं अगदी छान. म्हणजे हे सेक्शन मला खूप आवडलं, इतके मजा येत होती ना इथे आम्हाला, असं लहान पण आठवलं या सर्व गोष्टीने. आणि मुलंही खूप एन्जॉय करत होते. करण्यासाठी आणि ही हे राईड जी आहे ही फक्त 6:30 होती आय थिंक, तर आम्ही पटकन पहिले ती करून घेतली. बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या आम्ही नंतर करणार होतो, कारण की 6:30 ही हे राईड नसते आणि ऑलमोस्ट ती फुल पण झाली होती. तर आम्ही पटकन पळत पळत गेलो आणि मला ही हे राईड करायची होती. या राईडमध्ये पूर्ण जे हा जो पोर्ट फार्मचा एरिया आहे ना तो फिरून आणतात आणि खूप छान वाटतं असं ओपन असं गाडीमध्ये बसून छान प्रकारे पूर्ण जे हे शेत आहे ते बघायला. तर आता सध्या विंटर चालू आहे आणि सर्व ज्या गोष्टींचं हार्वेस्ट आहे ते घेऊन झालं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे दिसेल की सर्व ज्या जमिनी आहेत त्या आता मोकळ्या आहेत. पण इथे समरमध्ये सनफ्लावर्स वेगवेगळे असे फ्लावरच्या शेती इथे होत्या, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी ते सनफ्लावर जिनिया लावले होते ना, तर आता ते बघून तर असं वाटतं की म्हणजे कुठे आलो आपण. पण तेव्हा तर समरमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं होतं हे, आणि
आता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे, सनसेटसुद्धा बघायला मिळत आहे. आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे, ती म्हणजे की तुम्ही बघू शकता की केवढं मोठं हे फार्म आहे. म्हणजे अगदी एवढ्या एकरमध्ये इथे उत्पादन घेतले जातात ना. आणि इकडे म्हणून US जो शेतकरी आहे ना तो इतका श्रीमंत असतो. तुम्हाला हे कळलंच असेल की केवढ्या एकरमध्ये इकडे त्यांच्याकडे जमिनी असतात. आणि म्हणजे आपल्याला आपण अंदाजही लावू शकत नाही की इतक्या मोठ्या एकरमध्ये ही पूर्ण पोट फार्मचा हा एरिया आहे. आणि वेगवेगळ्या म्हणजे एकाच एवढ्या एरियामध्ये वेगवेगळ्या अशा फ्रूट्स फ्लावरचे उत्पादन घेतले जातात. तर बरेच जण इथे ख्रिसमसमध्ये ज्या ओरिजिनल ख्रिसमस ट्री आहेत त्याने सुद्धा डेकोरेशन करतात. तर इथे त्यासुद्धा आपल्याला बघायला मिळते. आणि बरेच जण इथे या ख्रिसमस ट्री आहेत त्या विकत घ्यायला येतात. तर तो सेक्शन होता तो ख्रिसमस ट्रीचा. त्यानंतर आम्ही आलो आहोत प्ले एरियामध्ये. इथे बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या ज्या मुलांना करायला होत्या. आणि माझा मुलगा थोडा लहान असल्यामुळे त्याच्या एजच्या इथे ॲक्टिव्हिटीज थोड्या कमी होत्या. आणि मुलगी पण लहान आहे माझी, पण ती तिला जेवढ्या ॲक्टिव्हिटीज करता आल्या तेवढ्या ती करत होती. आणि अगदी छान प्रकारे तिने या सर्व ॲक्टिव्हिटीज केल्या, खूप एन्जॉय केलं तिने. तुम्हाला आयडिया आलीच असेल की काय असतं हे पम्पकिन फेस्ट आणि हॅलोवीन स्पेशल काय केलं जातं इकडे. तर ॲक्च्युली हॅलोवीनचं इथे कुठे असं पोर्शन नव्हतं, पण इथे हे जे पम्पकिन फेस्ट आहे त्यात इथे पम्पकिन आणि कॉर्न्स याने या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला मोठ्या प्रमाणात इकडे बघायला मिळतात. आणि खूप मोठे मोठे असे एरियामध्ये हे पम्पकिन्सचं डेकोरेशन केलं जातं. मी जिथे आली आहे तिथे तरी काहीच नाही, पण खूप मोठं असं हे जे पम्पकिन्सचं डेकोरेशन केलं जातं. मोठे मोठे असे पम्पकिन्स असतात, कितीतरी किलोमध्ये म्हणजे 10-20 किलोचे पम्पकिन्स आपल्याला इकडे बघायला मिळतात. आणि सुंदर असं त्यांचं डेकोरेशन केलेलं असतं. तर इथे आता आपण आलो आहोत, त्यांचं तिथे एक छोटंसं शॉप होतं आणि खूप छान अशा त्या वस्तू विकायला होत्या. मुलांसाठी तर अगदी छान छान वस्तू होत्या. तर मी त्याच बघत होती की काय असं घेता येईल मुलांसाठी. आणि शॉपमधून काही थोडीफार खरेदी केल्यानंतर आता आम्ही जात आहोत घरी. तर कसं होतं हे पम्पकिन फेस्टिवल, नक्की आवडला ना? तर आवडलं असेल तर कमेंट करायला बिलकुल विसरू नका. इथे मी काही फोटो शेअर केले आहेत, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि खूप खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट द्यायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत बाय.